गजबाद होता दादा एक तारी तरलता, गजबाद होता दादा एक तारी तरलता, गरवा से घर खाली मन उगित दादिका, गरवा से घर खाली मन उगित दादिका, गरवा से घर खाली मन उगित दादिका। आणि गर्वाचं घर खाली ही जी म्हण कुणी वाडवडलाने केली ती काय उगीच केली ओ त्यांची काय फिरली होती बागा 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 गर्वाने फुगला बापरे बाप गर्वाने फुगला अरे इतका कसा फुगला गर्वाने फुगला हा ताटले बुवा फुगला गर्वाने फुगला अरे असा कसा फुगला गर्वाने फुगला बागा 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 गर्वाने फुगला हे बागा 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 गर्वाने फुगला हो गर्वाने फुगला केंड कसो फुगता तसा हा फुगत चालला होता आणि काय म्हणतो मणिपूर देशीचा मणिध्वज राजा गर्वान फुगलाय गर्वान फुगलाय मणिपूर देशीचा मणिध्वज राजा गर्वान फुगलाय गर्वान फुगलाय त्याला शंकर झाला प्रसन्न म्हणून गर्वान फुगलाय गर्वान फुगलाय शंकर राला प्रसन्न म्हणून गर्वान फुगलाय गर्वान फुगलाय असं काय गो कंठ जरा वाईस स्वयं काढ ना तुझो लय कंठ चांगलो हा कासलीनिक सांगता मग तिलाही भाव काता नाही गो हली नाही माका ताण मारूची सवयच नाही बाबू शेजारी म्हणतात भंगो तुझी ताण काय ती सरळच काय ता म्हण बघतय हा त्रिशूळ पाशुपत अंकित म्हणून गर्वान फुगलाय गर्वान फुगलाय त्रिशूळ पाशुपत अंकित म्हणून गर्वान फुगलाय प्रसन्न करून घेण्यासाठी 100 वेळा अग्निकुंडात जाळून घेतलं आणि 10 वेळा आपलं शिर कापून त्याच्या प्रत्यक्ष पायावरती वाहिलं आणि शंकराला वश करून घेतला शंकराला प्रसन्न करून घेण्यासाठी आपली स्वतःची मान कापली ती तात होती ती बाहेर खेचून काढली आणि वाहिल्यासारखं धनुष्यबाण करून व्हायलिन कसा वाजवतं तसा वाजवल्यान त्याने आणि शंकराक प्रसन्न करून घेतलं आता राजात शंकराला प्रसन्न करून घेतल्याच्या नंतर राज्यात शिवाला देव ठेवली आणि शिवाला न भजणाऱ्या प्रजेला राजा बाहेर हाकलून दिले म्हणला चालते वा आउट गेट उलटा झाला नाही आपला म्हणजे आउट गेट नव गेट आउट चालते वा चालते वा चालते वा जाणार कुठं वरती दुसरं कुठलं कोर्टच नाही अपील जरी केला तरी चालणार नाही म्हणलं याच्यात काय होणार नाही समजा नवऱ्यानं काहीतरी मारल्या म्हणजे काहीतरी रात्री कुरबुरला त्यांचा की दुसऱ्या दिवशी सकाळी उठला आणि माहेराक गेला या कापाड घेऊन तसलाच बाप असला तर सांगणार इलच तसा चालता हो तिला थै मेला लगीन करताना 7-8 हजार रुपये तुझ्या लग्नाक लागले आणि आता इलस ता या कापड मारून इलस काके का कशा का सत्यनारायण तो प्रसाद खाव का हा म्हणला इलच तसा चालता हो तसा यांनी सांगितलं चालते वा म्हटल्यानंतर आता जाऊन जाऊन जाणार खय आता राज्याची फिर्याद नेणार कोणाकडे सारे जाऊन राहिले अयोध्येला रामाकडे विनाशक आले विपरीत बुद्धी शहाण्याच्या अकलेट झिटपट वृद्धी अश्वमेघाचा घोडा धरला
मणिध्वजाने आणि आपल्याच हाताने पायाला धोंडा घालून घेतला आणि अश्वाच्या माथ्यावर पत्रिका वाचून म्हणतो, रामाचं भंड साऱ्यांना दंड, यज्ञात खंड करीन मी पाही। घोडा बांधलेला समजता सख्य कराया दूता धाडिले लक्ष्मणाने, आणि सख्य न करता उलट उतरे दिदली मणिध्वजाने। ओंदळ भरुणी भस्मावती दूताच्या डोईवरी, आणि त्रिशूल तापवून डाग दिदला त्याच्या पाठीवरी, तापवल्यान काय चिटकवल्यान चांगलो भाताडो काढून टाकता मग त्याच्या पाठीवरती, आणि म्हणतो मी सांगतोय तसा निरोप जाऊन त्या लक्ष्मणाला सांग, आणि परत जर फिरून आला असलास तर तुझी हातात मोडून देईन टांग। आता नुसती मोडली असती तर केईम मध्ये जाऊन चालला असता, पण आता हातात दिल्याच्या नंतर हापकीन मध्ये सुद्धा जाऊन काय उपयोग नाही। नाहीतर वाटेत जाताना विचार, ए कासले बाबा है का तुझ्या हातात काय, मग सांगणार माझी टांग म्हणून। मग जाऊन लक्ष्मणाला निरोप सांग म्हटल्याबरोबर रावण आदि शिव भक्ताना मारी आले रामाने। रावण आदि शिव भक्ताना मारी आले रामाने, पण कोट्यावधी रामाना मारण्यामध्ये शक्ती दिली शिवाने। अजून तुम्हाला माहित नाही या मणिध्वजाचा राग, अरे रामाच्या ही पाठीवर देईन त्रिशूलता पवन डाग। श्री राम लक्ष्मणाने आणि त्रिशूलाला आव्हान केले मणिध्वजाने। वधावयाला लक्ष्मणाला त्रिशूल द्यायचे तले, हनुमंताने हाती पकडून भैरव रूप घेतले। भैरवाच्या रूपात बजरंग बली की जय मध्ये उभा होता, अवाढव्य रूप धारण करून, काय त्याची एवढी मोठी छाती, काय त्या हनुमंताचं एवढं मोठं दंड, आणि काय त्या अवाढव्य रूप बघितल्याबरोबर मणिध्वजाच्या मनी वाटले स्वतःच शंभू आला। मणिध्वजाच्या मनी वाटले स्वतःच शंभू आला, आणि हात जोडून त्यास तिथे तो नमन करू लागला। काय म्हणतो, जय शंकरा गंगाधरा, जय शंकरा गौरी हरा गिरदावरा, गौरी हरा गिरदावरा विपदा हरा शशिशेखरा, विपदा म्हणतोय, अरे बघ लक्ष्मणा बघ मनी फसला रे फसला, अरे तो मला शंकर समजला, आणि काय म्हणतोय माझ ओळखलं, आता ये म्हणला जवळ, खाजू नको जवळ ये, अरे ये जवळ म्हणला कशाला खान जवळ बसलायस, अरे म्हणला इकडे मी काय सांगतो ते बघ, अरे शंभू नव्हे मी करुणी स्मित, मी तर वानर रामदास मद म्हणती हनुमंत। एके राम अयोध्येवाला सेतू बांधो निलंके गेला, पापी रावणाचा चुराडा केला, ज्याच्या रामबाना न रावण मेला। जय
संगी आता काय जय जय करीत राहुलस हा हईलो जय जय करून पुढे चलत आता हा आणि अशा तऱ्हेने काय झालं उड्डाण करून पलीकडे गेला आणि त्या बजरंग बलीच्या हातातली गदा पडेल डोसक्यार म्हणून मनु दूर पळून जातोय आणि काय म्हणतोय ए पाडशील बग सोडशील वाट लावशील ओ मारा बाप फट्ट आणि थरर थरर कापू लागला मारी अधिक कासोटा घट्ट हनुमंत मणिध्वज म्हणला काय झालं श्रीरामाचा द्वेष करून तू जपतो शिवनाम तो तुझा अखंड जपतोय ओम श्रीराम जय जय राम मग मरणाच्या भीतीने सोडी पाशुपत मणिध्वज त्याच्यावर आणि वज्र देई हनुमंत तेही झेली छातीवर एवढी त्या हनुमंताची आवाढव्य छाती होती आणि काय म्हणतात एकाच पटक्यात मोडून टाकला मणिध्वजाचा रथ हच सोडून पळत्या पाठी मणिध्वजाची गत हनुमंताच पाहून बल मणी जीव घेऊन पळ जशी निर्णात उठता कळ म्हणजे काय बी खाला तर मग अशी कळ उठता ना अचानक निर्णात काय काय लोकांचा काय काय खाऊन उठता काय लोकांची बुवाक बघून उठता आता हे आमच्या जोडीवाले आहेत यांका काय कमी कळ उठवची हा नुसते बघा कसे उपडी राहतील ते पेटीवर आणि काय बोलतील त्याचा मग पारेवार नाही हा मग खे फोंड्यात जातील तरळ्या जातील वयतही जातील शेवटी राजा मुलात येऊन थांबतील आणि थैसून मग जातील फोंड्या का आणि फोंड्या गेले की मग ताबडतोब डबो घेऊन आपला डिझेल खाली करतील ते जाऊन बसवाल आणि अशा तर काय झालं हर हर महादेव म्हणत शिवालयात घुसला आणि शिवलिंगावर डोका आपटीत रडायला बसला आणि काय म्हणतो देवा मला याच्या हातून वाचवा हो असा मणिध्वजाचा आक्रोश ऐकू आला शिवलिंगातून म्हणला चांगला आवाज येऊ देत चांगला आपटू देत येतली येतली टिमरुका येऊन देत चांगली वाळका येऊन देत आणि बाहेर आल्याने बघतात तर कपाळा खळ टिमरुक येऊची जागा शिल्लक रवलेली नाही म्हणून म्हणलं आता काहीतरी जाऊन ह्या काय विचारूया आणि बाहेर आल्याने विचारतात त्या आणि काय म्हणतात झालं काय मणिध्वज कसं असतं माहिती आहे समजा आता आपल्या एखाद्या चाळीत मारामार झाली आणि समजा आता कार्यकर्ते असतात ते म्हणजे सोशल वर्क करतात ना चाळीच आता मारामार चालू झाल्याच्या नंतर मग घरात असता ओ मिनिस्टर ती काय पाठवून देणारा थोडीसा मारामार आहे का हे आत्मसून खिडकीत ना बघता तो बघो चाकू काढल्या जाऊ काय सोडू का तुम्ही निवाद घरात बसून राहा तुमका लय माहिती आहे मला काय काय करू चाल तुमका पुढे पुढे होता लय बोलोक शिकले आणि मग सगळी मारामार शांत झाली का मग बाहेर येतात काय झालं मला नाही सांगायचं मी घरीच होतो अहो पण तुम्ही आता घरी काय करत असतास तसं हा म्हणतो आत्मधी बसून सांगतो मला काय झालंय तुला ते मला समजावून सांगशील की नाही आणि शंकरदेव आले
आले ते कसे आले नंदीवरती बसून आले आणि काय म्हणतात आला आला शिवशंकर बसून नंदीवर बसून आणि काय म्हणतात बाजू बाजू. आता नंदीला एवढं मोठं कोळं होतं आणि नंदीच्या पाठीवरती शंकरराव बसले म्हणजे शंकरदेव बसले आणि आता बाजू म्हणण्याचं कारण म्हणजे एकच होतं. आता ते कोळं असं मोठं होतं चांगलं बलबलीत पण ते असं धरून चेपलाने म्हणू काय नंदी असा फॉक करणार आहे म्हणून म्हणला बाजू 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 म्हटल्याबरोबर हनुमंत मध्येच उभा होता. हनुमंतानं काय केलं खबरदार खबरदार म्हटल्यावर जनावर भुजला हो. पुढे जर पाऊल पडणार होतं ना हनुम याचं नंदीचं ते मोटारीचा हँडब्रेक त्याचा मागून कार दिशी मागे खेचून घेतला म्हणला पुढे जाऊ नको आरटीओ उभा आहे फुकटची केस घाली तुझ्यावर. आणि एवढं ऐकल्यावर हनुमंताचा खबरदार ऐकल्याबरोबर काय म्हणतात खबरदार ऐकून नंदीनं चमकून हनुमंता पाहून घामानं नावून शंकरा झोकून दिला हो पेकून आणि केलं हो पलायन केलं हो पलायन गिलून भी टाकल्यान आणि हो आणि शंकर म्हणतात आणखीन मी तरी काय करणार हनुमान माझा शौकार सोडून शरण गेला श्रीरामाला ढोपर कोपर जोडून सख्य करोणी यज्ञासाठी धन अर्पिले श्रीरामाला आणि कन्या शुभान शोभा अर्पियल्या लवांकुशाला लगीन कारी सामील होण्या प्रजा लागली धावू आणि सुरू झाली लगीन गाई करवल्या लागल्या गाऊ नागचा पा सोनचा पा नागचा पा सोनचा पा मधी काय चमेलीचा रूपा मधी काय चमेलीचा रूपा चमेलीच्या रोप्या खाली कासता ह्यो डबल वारियो जसे आमचो कासले बोजी माझी कशी तशी तिकडे बी वाकालाकडची आणि नवऱ्याकडची असे डबल वारियो असतं त्याच्यात काय असतं हिका कोण मागोगी येत नाही आणि ताबड हिचा ताबडतोब होता दाबडतो मा पाटार पण घेतात म्हणून हिच्या पोटात ना सारख्या रटमटत असतात म्हणून ती कशी म्हणता माहिती आहे तुमका साधलस गे एक डोळसे साधलस गे एक डोळसे म्हणलं असा काय तुमच्याकडे मग आमच्याकडे सुद्धा काय कमी आहे आम्ही बघा गॉगल लावलं म्हणू का आला पण आतमध्ये कसा आता तुमका सांगतो आम्ही आमच्यांचे दोनवले गेले आमच्यांचे दोनवले गेले म्हणलं ह्या बारा खॅकट्याक मॅकटा अशा तरुण ही डबल बारी दोघांची ना म्हणजे नवऱ्याकडची नवऱ्याकडची फार मोठी ऐकून मजा येतात बघा आणि अशा तरुण ह्या चमेलीच्या रोप्या खाली आणि कोण उभी होती शुभा नवरी उभी शुभा नवरी उभी नागचा पा सोनचा पा नागचा पा सोनचा पा हो तुमचं ते कान का
कापा नाक कापा राहू देत, आता भटजी आलेले आहेत, चला चला ते लवकर ते तुमचं आवरून घ्या, आता नवरीला माळेवरती घ्या। आली लग्न घटी समीप नवरा, अरे वाईच वर करा, हातातलो अंतरपात काय ते सुंदर ते ध्यान ना, नंतर त्याला बघायचंच आहे, पण आता ती वर करा, ह्या स्वस्तिककडे बघत राहायचा। घेवोनिया वाघरा, ये मुली ये इकडे, हे इथे पुंजा ठेवले आहेत ना, तिथे अंगठे ठेवून उभी राहा, आणि हे घे तोंडात घे, अगं पानाचा विडा, काय सकाळपासून काय खायास मिळालाय ना, म्हणून चावून खाशी ना, माळ पडल्यानंतर थुंकून टाक। गृहयोक्ते मधुपर्क पूजन करा, अंतःपटा ते धरा, अरे यारवान खय, दृष्टा दृष्ट वधुवरा न करणे, अरे वर टेकव टेकव, अरे तुझा मांडवा खंजीर टेकव, ऊस म्हणून तुझ्या हातात दिलंय, तोंड पकडून बघितच राहुलस, हा दृष्टा दृष्ट वधुवरा न करणे, दोघे करा वि उभी वादंत्रे, बहुगलबला न करणे, एवढ्यात कोणी बाटली फोडायची नाही, ए ठेवतस खाली, हे आमच्या चाळीतल्या पोरग्यांना काय समजत नाही, अरे आपल्याकडे कोण मोठो माणूस इलो हा, एवढं मोठो रामदास कसलो बुवा इलेलो हा, त्याच्या पहिला हातात द्यायचा की नाही, ह्यांका काय नाही, आपले उठले आणि भुचा खुलूक लागले, ठेवतस की नाही आधी खाली पहिले तो, अरे मोठ्या माणसांक देऊन मोकळे करा। शुभ लग्न, शुभ लग्न, शुभ लग्न, लग्न लागले म्हणे गुरुदास, लग्न लागले घरभरणी ही झाली, राम भजावा गर्व नसावा, गर्वाचे घर सदा खाली, अशा तरन या मणिधोयाचा गर्वाचा सत्यानाथ तो नायनाट होऊन सगळ्यांना अगदी आनंदित करून टाकलं, आणि आमचं भारूड संपलं संपलं संपलं।